कट केले ते सर. जिल्ह्यामध्ये दोन रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्याबाबत काय म्हणाल सर आपण आणि लोकांना काय आवाहन कराल? जी नुकतीच आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे की दोन रुग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत. मी अजूनही त्यामध्ये खात्री करतो आणि मी लोकांना आवाहन करतो की आजपर्यंत धुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनतेने आम्हाला डिस्टन्सिंग जे आहे, सोशल डिस्टन्सिंग, त्यामध्ये अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. वेगवेगळे सण इथे होऊन गेले परंतु त्यामध्ये सुद्धा संयम सगळ्यांनी पाळलेला आहे. तरी कृपा करून अजूनही माझं जनतेला कळकळीचं आवाहन आहे की आपण घरामध्येच बसून राहू, प्रशासन प्रशासनाचं काम करेल आणि आपण या संकटापासून लवकरात लवकर बाहेर पडू. सर त्याच्या दोन पेशंटची हिस्ट्री काही आहे का सर आपल्याकडे? प्राथमिक काही माहिती आलेली, जुजबी माहिती काही आहे का? एक पेशंट जे आहेत ते मालेगावकडील आहेत आणि दुसरे जे आहेत ते साक्रीकडील आहेत. आणि जे साक्रीचे आहेत ते जास्ती आजारी होते आधीच. ते मयत झाल्याची माहिती होती काही? जी जी. त्यांचं मृत्यू आज झालाय सर की काल झालाय? रिपोर्ट आता आलेले आहेत पण त्यांचा मृत्यू केव्हा झालाय? आजच मृत्यू झाल्याची माहिती आमच्या.